श्रोतेहो नमस्कार सतीश आळेकर हे रंगभूमीच्या क्षेत्रातले एक महत्त्वाचे नाटककार एकोणीसशे सत्तर नंतर मराठी नाटकांमध्ये जी प्रयोगशीलता जे नाविन्य आणि वास्तवाला भिडण्याचं सामर्थ्य दिसतं त्यामध्ये सतीश आळेकर यांची भूमिका महत्त्वाची आहे त्या दरम्यानच्या बहुसंख्य महत्त्वाच्या नाटकांचं लिखाण त्यांनी केलंय त्यांनी लिहिलेली महानिर्वाण बेगम बर्वे यासारखी नाटकं केवळ मराठी रंगभूमीपुरतीच मर्यादित न राहता भाषेच्या प्रदेशांच्या मर्यादा ओलांडून परदेशातही नावाजली गेली थिएटर अकॅडमीचे एक संस्थापक सदस्य आणि आधारस्तंभ असलेल्या सतीश आळेकर सरांना रंगभूमी विषयक या त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आणि अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे आज व्यक्तिवेद या आपल्या कार्यक्रमात हा त्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण त्यांना आमंत्रित केलं आहे तर सतीश आळेकर सर नमस्कार आणि आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार सर शनिवारपेठेत आपलं लहानपण गेलं तसंच आपले, आपले आजोबा म्हणजे काकासाहेब गाडगिळ हे राजकारणाव्यतिरिक्त अर्थशास्त्र साहित्य यामधलं व्यासंग स्वातंत्र्यसैनिकही होते ते तसंच माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री पंजाबचे राज्यपाल म्हणूनही कार्यरत होते तर त्यांच्याही काही आठवणी असतील तर त्याविषयी सुरुवातीला त्यांच्या लहानपणच्या आठवणी तशा फारशा नाहीत कारण मी अकरावीत असताना ते ते वारले एक असं होतं की आमच्या घरामध्ये शनिवारपेठेत आम्ही राहत होतो अजवाळ्याचा वाडा पण आमच्या शनिवारपेठेतच वाडा आणि आळेकर वाडा जवळजवळच होते त्याच्यामुळे आमच्या घरी आमच्या आई वडिलांनी आमची जी जडणघडण केली ती पण त्याच मुशीतनं केली कारण आमचे आई वडील दोघंही हे बेचाळीस साली स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेले होते तुरुंगवास त्या काळात भोगलेले होते आणि आमची आई काँग्रेसची काय म्हणतात त्यावेळेचे चार आणि सदस्य आणि आमचे वडील मात्र समाजवादी पण त्यातसुद्धा समाजवादी म्हणजे नाग बाजूचे होते तर असं वातावरण होतं त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे माझ्या आई वडिलांची कलेविषयी असणारी आवड ते नेहमी नियमित नाटकाला जायचे त्यावेळेला पृथ्वीराज कपूर यांची नाटकं ही हिराबागेवेवर यायची हिराबाग म्हणजे आत्ताचं नेहरू स्टेडियम पुण्यातलं आणि तिथं विस्तीर्ण रंगमंच उभारून पृथ्वीराज कपूर यांची दिवार दिवाण ही भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीच्या विषयावरची हिंदी नाटकं होत असत आणि त्याच्यामध्ये राज कपूर त्यांचे सगळे बंधू हे काम करत असत आम्ही शाळेत होतो आम्हाला काही कळत नव्हतं पण आई वडील त्याला जायचे आणि ते नंतर त्याच्याविषयीची आम्हाला माहिती सांगायचे त्याच्यानंतर दुसरा एक मला आठवतं त्याच्यामुळे पुण्यामध्ये पूर आला बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी आम्ही पूरग्रस्त झालो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला आमच्या आजोबा त्यावेळेला गव्हर्नर होते मग त्यांनी आम्हाला काही काळ राजभवनामध्ये चंदीगडला ठेवलं होतं तो पहिल्यांदा एक जाणटेपणी आम्ही जेव्हा सातवी आठवीत असताना आजोबांचा आम्हाला एक सहभाग होता आणि ते गव्हर्नर असताना सुद्धा त्यांची अतिशय साधी राहणी होती आणि त्यावेळेला साखर मिळत नव्हती साखरेचा काळा बाजार सगळीकडे चालू होता तर त्यांनी राजभवनामध्ये साखर बंद केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की राजभवनामध्ये काही स्वीट डिश वगैरे सगळं बंद ते सोडून बाकीचे फक्त चहाला साखर मिळेल असं त्यांचा एक स्वभाव होता आणि ते लेखक होते विनोबा भावे त्यांचे वर्गमित्र होते आणि सगळ्यात आई वडिलांची मला जी आता आठवण वाटते की त्यांनी आम्हाला पहिल्यांदा पु ल देशपांड्यांचे जे एकपत्री प्रयोग व्हायचे त्यातला जो एक वाऱ्यावरची वरात नावाचा एक प्रकार जो होता रिव्ह्यू सारखा केलेला तर त्यावेळेला ते डेकन जिमखानाच्या टेनिस ग्राउंडवर तात्पुरतं थिएटर बांधलं होतं पण तिथं गेलो होतो आणि तो माझा लहानपणी पाहिलेला एक अतिशय निखळ अनुभव आणि पानशेच्या पुरानंतर आमच्या शाळेमधल्या शिक्षकांनी एक नाटकाचा महोत्सव केला होता आणि त्यावेळेला त्यावेळेची गाजलेली सगळी नाटकं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून झालेली होती तेव्हा दूर्तांचे तिमीर जाओ पुव्यांचं स्वामिनी संगीत सौभद्र याचे तीन तीन प्रयोग त्या ठिकाणी झाले होते स्वयंसेवक म्हणून आमच्या शिक्षकांनी माझी नेमणूक जी केली होती ती कपडे पटात केली होती त्या कलाकारांना उतरून घ्या त्यांना चहा द्या त्यांना समोरचा प्रभाव श्रांती ग्रहातनं बटाटेवडे आणून द्या वगैरे अशी कामं आम्हाला दिली होती आणि ते नाटक मी सगळं विंगेतनं पाहिलं म्हणजे बाकीच्या ना त्या अद्भुत दृश्य बाहेरनं दिसायचं आणि मला आतनं दिसायचं की ते कसे काग हलवत आहेत पाणी आहे असं कसं दाखवत आहेत हे सगळं म्हणजे विंगेतनं बघितल्यानंतर किंवा आई तुझी आठवण होते गाणं म्हणणारे भालचंद्र पेंडारकर दुर्तांचं तिमिर जाऊ मध्ये आणि त्यांनी एक्झिट घेतल्यानंतर लक्षात आलं की त्यांचा गोटा खोटा आहे हे अद्भुत दृश्य त्यावेळेला मला लहानपणाला होतं आणि एक नाटक आपलं खोटं असतं नाटक हे वास्तवाविषयी असतं पण तू वास्तव नसतं एक काहीतरी मुद्दा वर्चलेलं असतं ह्याची जाणीव होत घेतली तर अशा पद्धतीच्यामुळे जडणघडण होत गेली असावी असं मला वाटतं त्यात शाळेतले आमचे जे दोन तीन शिक्षक होते त्यांचे आमच्यावर खूप चांगले संस्कार आहेत म्हणजे तेव्हाला ते चांगले शिक्षक मिळणं हे अतिशय भाग्याचं असतं प्रत्येकाला आणि आम्हाला चांगले शिक्षक मिळाले ते चांगले होते हे आम्हाला नंतर कळलं आणि आमचे सगळे शिक्षक गोष्टी वेल्ळ होते त्या शिक्षकांनी आम्हाला गोष्टी कुठल्या सांगितल्या लवळेकर सरांनी तर पथेर पांचाली या सिनेमाची गोष्ट सांगितली कॅपिटल थिएटरमध्ये तेव्हा बंगाली सिनेमे रविवारी सकाळी लागायचे आता वर्गात जर त्यांनी आम्हाला त्याच्याऐवजी दुसरी कुठली गोष्ट सांगितली असती तर आम्हाला काही आमची जडणघडण त्या पद्धतीने झाली असती पण सत्यजित रेंची सिनेमाची गोष्ट आम्हाला त्यांनी आमच्या शालेय आयुष्यात दिली किंवा रविवार सकाळ नाट्य वाचन स्पर्धात आणि दुसरं म्हणजे स्काउट संध्याकाळच्या वेळेला आमच्या पुढे दोन पर्याय असायचे आयदर संघामध्ये तरी जायचं नाहीतर स्काउटमध्ये तरी जायचं तर आमचे आई वडील हे संघाच्या बाजूचे नव्हते त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला स्काउटमध्ये घातलं त्या स्काउटमध्ये आम्हाला पुन्हा एक चांगला शिक्षक मिळाला तो पुढे मोठा प्रका पक्षीतज्ञ झाला प्रकाश गोळे आता ते आता ते, ते वारले तर प्रकाश गोळेने आम्हाला एक निसर्गाकडे बघण्याची वेगळी दृष्टी दिली त्याच्यामुळे शाळेतले संस्कार मला असं वाटतं हे फार महत्वाचे ठरतात तुमचं एक पिंड घडवण्यासाठी सर आत्ता तुम्ही हे जे काही अनुभव सांगितले ते फारच विस्मयकारक होते कारण तुम्ही पहिल्यांदा नाटक बघितलं पण विंगेतून नाटक बघण्याचा अनुभव हा वेगळाच असणार आणि सत्यजित रे सारखे जे महान दिग्दर्शक आहेत त्यांच्या कथा किंवा त्यांच्या सिनेमाबद्दल ऐकणं हा पण एक मोठाच अनुभव म्हणायला पाहिजे अशा तऱ्हेच्या संस्कारांची जडणघडण होणं हे पण भाग्याचंच म्हणायला पाहिजे पुढे यथावकाश तुम्ही बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम एस सी झाल्यावर बी जे मेडिकलमध्ये नोकरी करत होता होय पण ज्या अर्थी समांतर पातळीवर नाटकासंबंधीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही सहभागी होत होता त्यावरून नाटकांनी आपल्याला कुठेतरी खोलवर प्रभावित केलं असणार असं वाटतं तर कोणकोणत्या नाटकांचा विशेष प्रभाव आठवतोय हो मी असं नेहमी म्हणतो की आपल्याला चांगले शिक्षक भेटावे लागतात आणि तेच आपले गुरु असतात तसं आम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्हाला केमिस्ट्री शिकवायला होते त्यावेळेचे प्रसिद्ध दिग्दर्शक भालबा केळकर अच्छा हे केमिस्ट्री शिकवायचे त्यांची प्रोड्युसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन पीडीए ही मोठी संस्था त्यावेळेला होती ज्या तीन चार मोठ्या संस्था होत्या हौशी त्याच्यामध्ये महाराष्ट्रीय कलोपासक ही एक राजभवन आतू आणि हो। पुरुषोत्तम वझे चालवायची ते ती एक संस्था पुण्यातली प्रोबेसिव्ह डायमेटिक असोसिएशन ही डॉक्टर लागू तारामती घारपुरे आणि भालबा केळकर यासारख्याने स्थापन केलेली एकोणीसशे बावन्न सालची हौशी नाट्यसंस्था रंजन कला मंदिर नावाची नागपूरला ही दार्वेकरांची संस्था त्यावेळेला होती मुंबईला साहित्य संघ मंदिर होतं आणि विजया मेहतानी काढलेली रंगायन नावाची संस्था होती तर ह्या अशा महत्त्वाच्या संस्था होत्या कोल्हापूरला गायन समाज देवल क्लब होता आणि ते स्पर्धेमध्ये हे सगळे लोक नियमित नाटक सादर करत असत तर आम्ही जेव्हा फर्ग्युसनमध्ये गेलो तेव्हा फर्ग्युसनमध्ये आम्ही सायन्स साईडला गेलो म्हणजे कुठल्याही साहित्याचा माझ्यावर तसा परिणाम डायरेक्ट कधी झाला नाही तरुण वयात मी नाटकात काम करायला लागलो नाटकाचा बॅकस्टेज वर्कर होतो प्रकाश योजना करायला लागलो आणि मग मी लिखाण हळूहळू हो करायला लागलो त्याचं कारण म्हणजे भालबा केळकर त्यांनी आम्हाला हाताला धरून नाटकात आणलं त्यांनी आम्हाला गणेशोत्सवाच्या नाटकात पहिल्यांदा काम दिलं आणि आम्ही जरा बरं काम करतो हे लक्षात आल्यानंतर ते म्हटले तुम्ही संध्याकाळचे काय करता म्हटलं काही नाही मग ते म्हणले माझी एक संस्था आहे तिथे या तालमी बघायला तर मी आणि तेव्हा समर खाते आम्ही पिढी मध्ये तालमीला जायला लागलो आणि त्यावेळेला पुरुषोत्तम करंडक स्पर्धा नुकतीच सुरू झाली होती आणि त्याचे पहिले विनर्स होते बीजे मेडिकल जब्बार पटेल वगैरे सगळे विनर्स होते आणि जब्बार हा छोट्या गावात पुण्यात आलेला तो सोलापूरहून पहिल्यांदा पुण्यात आला त्यांनी विजय तेंडुलकरांची एकांकिका केली होती आणि त्यांनी जनावर नावाचं एक ऍप्सर्ड नाटक त्यावेळेचं जे गाजलेलं एडवर्ड अल्बीचं झू स्टोरी म्हणून ते जनावर नावाने केलं होतं शन्ना नवरेने त्यांचं रूपांतर केलं होतं आणि त्याला पारितोषिक मिळालं त्याच्यामुळे जब्बारचं एक नाव तरुणांच्यामध्ये जसं एक मोरक्या असतात तसं एक नाव त्यावेळेला होतं आणि ती पुरुषोत्तम कर्टक एकांकिका स्पर्धा ही फर्ग्युसनमध्ये एम्फी थिएटरमध्येच व्हायची तिथं बीजे मेडिकलची एंट्री म्हणजे अगदी महत्त्वाची पाच दिवस नावाची त्यांनी एकांकिका केली आणि ती पहिली आलेली तो पहिला म्हणजे जाणीवपूर्वक ज्याला संस्कार म्हणता येईल की दोनच पात्र आहेत दोन्ही सैनिक आहेत आणि लढतायत कुठेतरी हिंसाच घडलेली आहे असं दृश्य दिसते प्रत्यक्ष स्टेजवर काही नाही आणि एक जिंकतो एक हारतो आणि नंतर जाईपर्यंत लक्षात येतं की आपण कोणासाठी लढतो हेच त्यांना कळत नाही आणि एकमेकांना मारण्याची त्यांना आदेश येतो अशा पद्धतीची ती आता आठवते त्याप्रमाणे एकांकिका एक होती त्यावेळेला पाहायला आणि मग आम्ही पी डी एला रेग्युलर जॉईन केलो आणि तिथून खरी प्रवासाला सुरुवात झाली कॉलेजमध्ये असतानाही आपण बवन प्रभूंच्या नाटकात भूमिका केली होती शिवाय oh yeah. तेंडुलकरांच्याच का ओळख काळोख या नाट्यकृतींमध्ये आपण अभिनयही केला होता या सगळ्या गोष्टी करत असताना नाटकातून कशा तऱ्हेनं अभिव्यक्त व्हावं असं त्यावेळेस तुम्हाला वाटत होतं म्हणजे अभिनय असेल लेखन असेल दिग्दर्शन असेल त्यात विशेष कुठल्या क्षेत्रामध्ये रुची वाटत होती सर त्यावेळी त्यावेळेला असं वाटतं की नाटकाकडे मला महत्वाचं एक एक्सप्रेशन किंवा ते माझं अभिव्यक्तीचं साधन आहे ही मला जाणीव का होत गेली तर त्याला कारण असं आहे की माझी मेडिकलची ॲडमिशन गेली कारण त्यावेळेला मी राजकारणात थोडासा पडलो होतो काँग्रेसचा मी प्रचारक होतो माझा मामा आ, मेंबर ऑफ द पार्लमेंट म्हणजे पुण्यातनं लोकसभेला उभा राहिला होता विरुद्ध एस एम जोशी होते आणि आमचा मामा लंडनहून शिकून आलेला विठ्ठलराव गाडगीर तर तो, तो पहिल्या इलेक्शनमध्ये पडला बारा हजार मतांनी पडला आणि एस एम जोशी हे आमच्या आजोबांचे अगदी सख्खे मित्र आमच्या आई वडिलांचे मित्र ते निवडून आले आणि त्या सगळ्या गो गोष्टीमध्ये मी माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि काय म्हणतात ते माझी ॲडमिशन केली बरोबरचे सगळे लोक पुढे गेले आपापल्या मार्गाने ते पुढे गेले आणि मी मागं राहिलो तर असं एक डिप्रेस वातावरण यायचं की सगळे पुढे गेले आपलं काही खरं नाही त्यावेळेला मिडल क्लास आई वडिलांच्या ऍस्पिरेशन खूप असायची की तो मुलगा आयदर इंजिनियर झाला पाहिजे किंवा डॉक्टर झाला पाहिजे हे दोन्ही जर कडे तो गेला नाही तर जणू काही तो, का तो मुलगा वायाच गेला त्या वयात ते ह्युमिलेशन खूप जाणवायचं की आता आपण बाजूला गेलोय तर त्यावेळेला मग मी काय करावं लागतं की आपण स्वतःकडे लक्ष द्यावं म्हणून मग मी व्यायाम करायला भूगीसला जायला लागलो त्याच्यामुळे तिथंच असताना भालवा केळकर तिथं तालमी घेत होते आणि त्यांनी मला मग मा बोलवलं ते म्हणलं तू तिथं रोजचा जातो माझ्या आई वडिलांच्या ओळखीचे होते ते तर ते म्हणले की तू ये तालमीला बसत जा आणि काही वाटलं तर कर आणि मग मला त्यांनी दिनूचं काम दिलं कारण दिनूचं काम करणारा मुलगा सोडून गेला ते काम करत असताना मला हाशा आणि टाळ्यायला लागल्या आणि तेव्हा असं मला वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि ह्या क्षेत्रात आपल्याला काहीतरी करता येईल ते झाल्या झाल्यानंतर माधव वजे माझ्याकडे आला तर त्यांनी सांगितलं की ओळख नावाची एकांकी आपण तेंडुलकरांची श्रुती काय ती रेडिओसाठी लिहिली हो, हो. तेंडुलकरने अतिशय चांगल्या श्रुतिका या श्राव्य माध्यमासाठी आता आपण जे बोलतोय त्या माध्यमासाठी त्यांनी लिहिलेलं त्यांनी पहिली सुरुवात या श्राव्य माध्यमातन केली तर अतिरंगमांवर करायची होती तर त्यासाठी माझी निवड झाली आणि त्या एकांकिकेला दुसरा क्रमांक पुरुषोत्तम करंडक मध्ये मिळाला आणि तिथून मग एक टप्पा ओलांडला गेला हो जे मनासारखं शिक्षण होतं त्या क्षेत्रामध्ये न जाता आल्यामुळे जे एक डिप्रेशन आलं होतं जे नैराश्य आलं होतं त्याला एक वाट मिळाली एक दिशा मिळाली आणि त्यातनं तुमचा हा जो मार्ग आहे तो प्रशस्त झाला सर एकोणीसशे बहात्तरला आलेलं तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल हे भारतीय रंगभूमीवरचं एक माइलस्टोन नाटक जब्बार पटेल यांना त्यासाठी तुम्ही दिग्दर्शन सहाय्य केलं होतं त्या नाटकातले बहुसंख्य कलाकार वगैरे मंडळी त्यांचे इतर नोकरी धंदे व्यवसाय सांभाळून काम करत होते यामध्ये जब्बर पटेल यांचासुद्धा दौंडला दवाखाना होता तो सांभाळून ते काम करायचे मोहन आगाशे तुम्हीसुद्धा बी जे मेडिकलमध्ये नोकरी करत होता त्यावेळेस तर एकंदरीतच हे सगळं सांभाळून तुम्हाला हे नाटक बसवतानाचा सा, किंवा सांभाळून घेण्याचा त्यावेळेचा अनुभव कसा होता आम्ही एक तरुण होतो सगळे एक झिंग होती की आता आपल्याला काहीतरी रंगमंचावर करून दाखवायचं आहे आणि त्यावेळेला इतर प्रलोभनं नव्हती एक तर चित्रपट माध्यम हे आमच्यापासून खूप दूर होतं जरी फिल्म इन्स्टिट्यूट होती शेजारी पण चित्रपत। ती फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आम्हाला चांगले चित्रपट त्यावेळेला बघायला मिळायचे तारकोवस्कीचे चित्रपट किंवा बर्गमनचे चित्रपट हे सगळे जगातल्या उत्तम दिग्दर्शकांचे चित्रपट तिथं आम्हाला असे रोज संध्याकाळी गेलं की बघा बघायला मिळायचे सर्व संध्याकाळी तिथे त्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी तिथं स्क्रीनिंग असायचं त्याच्यात आम्ही शिरकाव केला हळूहळू कारण तिथं विद्यार्थी म्हणून त्यांना जॉईन झाले होते समर नखाते आणि रवींद्र साठे रवींद्र साठे हा ध्वनी मुद्रणाच्या कोर्ससाठी तिथे त्या डिप्लोमाला जॉईन झाला होता तो, तो गायक मुळचा आणि त्यांना नट लागायचे एक्सरसाइजेससाठी तर ते आमच्या ग्रुपमधनं जायचे मग नसीरुद्दीन शाह तिथं आला मग त्याच्यानंतर ओमपुरी आला तर एक वेगळ्या पद्धतीचं नाटक आपण करतोय ह्याची जाणीव होती फिल्म इन्स्टिट्यूट आणि त्या संदर्भातले आपलं बोलणं चाललं होतं तो एक संदर्भ जो होता की तुम्ही म्हणालात की तिथे मुलांना अभिनय करण्यासाठी पण बोलवलं जायचं तर नसरुद्दीन शहाच्याच आत्मचरित्रात असं त्यावेळेस जो संप झाला होता त्यावेळेसचा तो त्यांनी सांगितलं की त्यावेळेस तिथल्याच विद्यार्थ्यांना अभिनयासाठी घेतलं जायचं नाही त्यामुळं बाहेरच्या विद्यार्थ्यांना अभिनयासाठी बोलवलं जायचं आणि फिल्म इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे त्या संस्थेचा पण तुमच्या अशा तऱ्हेच्या पूर्ण संस्कारात म्हणा किंवा जडणघडणीत एक महत्वाचं <coughs> जे योगदान आहे ते म्हणावं लागेल कारण तिथं तुम्ही फिल्म्स पण बघायच्या संध्याकाळचे शो फिल्म्स बघायचो आम्ही आणि त्या चांगल्या चा फिल्म बघितल्या सगळ्या सत्यजितरेंच्या सगळ्या फिल्म्स आम्ही तिथं बघितल्या त्याच्यानंतर ऋत्विक घटक यांच्या सगळ्या फिल्म बघितल्या ऋत्विक घटकांचा यांचा मेगा डाका तारा नावाचा सिनेमा मला इतका आवडला की त्यातला लागी लगन सखीपती संघ ही चीज आहे ही चीज आम्ही रेकॉर्ड केली तिथं पडद्याच्या मागे जाऊन आणि ती माझ्या मिकी आणि मेमसाहेब या नाटकाला पार्श्वसंगीत म्हणून आम्ही तेव्हा वापरली होती माझ्या पहिल्या नाटकाला हो oh. आणि त्यावेळेला विजय तेंडुलकरांचं अशी ती नाटक पहिल्यांदा जब्बरला विजय तेंडुलकरांनी दिलं आणि ते नाटक राज्यनाट्य स्पर्धेमध्ये त्यांनी धुमाकूळ घातला त्याच वेळेला मी झुलतापूल नावाची माझी एकांकिका पण लिहिली होती त्याला पुरुषोत्तम कर्डकचं पहिलं बक्षीस मिळालं आणि इतर एकांकिका माझ्या त्यावेळेला सत्यकथेमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या एका तरुण लेखक म्हणून लोक तेव्हा बघत होते माझ्याकडे असं लक्षात येतं आता अशी पाखरेदी संपल्यानंतर तेंडुलकरांनी ते नाटक दुसरं लिहिलं घाशीराम कोतवाल आणि जब्बारचा दवाखाना सुरू झाला होता त्याच्यामुळे जब्बार दहा वाजता सुरू करायचा सा, साडेसहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंतच्या टप्प्यामध्ये मी आदल्या दिवशीची तालीम आहे ती मुलांच्याकडनं करून घ्यायचो ते नाटक अतिशय वेगळं होतं कारण ॲपसुल्युट पॉवर करप्ट ऑल हा त्याचा थीम होता आणि मग थिएटराकडे मग कालांतरानं मतभेद झाले की हे नाटक करायचं संस्थेनी का नाही करायचं पी डी ए तर्फे होतं ते कारण ते ब्राह्मणविरोधी नाटक आहे असा एक सूर त्यावेळेला होता परंतु आम्हाला तरुणांना असं वाटलं की नाही नाही आम्हाला हे नाटक महत्त्वाचं वाटतं हे काही इतिहासाची विरुद्ध नाटक नाही आहे किंवा नाना फडणीसाची बेआदबी करणारं नाटक नाही आहे हे नाटक राजकीय आहे हा एक जुन्या पिढीत आणि नव्या पिढीतमध्ये फरक होता आणि मग आम्ही बाजूला होऊन थिएटर अकॅडमी या ग्रुपची स्थापना त्र्याहत्तर साली आमच्या आळेकर वाड्याच्या गच्चीवर केली घाशीराम कोतवाना आम्हाला चार पैसे मिळायचे त्याच्यातनं आम्ही मग मिकी आणि मेमसाहेब साहेब नावाचं नाटक केलं त्र्याहत्तर साली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आलेलं तुमचं जे महानिर्वाण आणि नंतरचं बेगम बर्वे ही जी नाटकं होती ती रंगभूमीच्या इतिहासातली महत्त्वाची नाटकं समजली जातात म्हणजे काळाच्या फार पुढे असलेली नाटकं म्हणून तीही प्रसिद्ध आहेत जन्म मृत्यू संकल्पना किंवा सामाजिक जाणीवा जीवनातले दररोजचे संघर्ष नीतीमूल्यांचा रहास ह्या तऱ्हेचे जे प्रश्न होते त्या काळातले तुमच्या पिढीतले त्या प्रश्नांना सामोरं जाणारी पण तुमची एक विशिष्ट शैली पण होती म्हणजे एक अंतर्मुख करणारी लेखनशैली म्हणा किंवा कथनशैली थिएटर स्पेस नंतर त्यातल्या प्रतिमा मिथकं आध्यात्मिकता तर ह्या सगळ्या गोष्टी त्या काळचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला कशा तऱ्हेनं सहाय्यभूत ठरल्या म्हणजे नाटकं कशी सुचली काय सुचली हा मुद्दा माझ्यासमोर असायचं की माझ्याकडे नाटाचा संच आहे माझ्याकडे एक संस्था आहे आणि स्पर्धेची वेळ जवळ आलेली आहे तर आपल्याला काहीतरी नाटक करायचं आहे परंतु माझ्यावर हे दडपण नाहीये की कोणीतरी पैसे घातलेले आहेत आणि ते पैसे परत आणलेच पाहिजेत त्याच्यामुळे मी जे लिहित गेलो माझ्या बुद्धीला जे पटेल आणि जे काही माझ्या स्वानुभवात थोडंफार आलेलं आहे महानिर्वाणचा जर विचार केला तर त्यात कीर्तन वापरलेलं आहे मी लहानपणापासून कीर्तन ऐकत वाढलेलो आहे भाषा आणि भाषेमधनं आपला मुद्दा कशा पद्धतीनं ठसवायचा आणि त्याच्याबद्दल परंपरेगतलं संगीत आणि परंपरेतलं स्पीच कसं वापरायचं अभंगाला असणारं हे मी तेव्हा तिथे पाहिलं आणि त्याचा वापर मला महानिरावणमध्ये करता तो आला किंवा तशा पद्धतीचा तो विषय होता की एका एक मृत्यू मुखी पडलेला मनुष्य आपल्या मृत्यूची गोष्ट प्रेक्षकांना कशी सांगेल तर अशा पद्धतीनं गोष्ट सांगण्याचे आपल्याकडे ले कुठले प्रकार आहेत तर कीर्तन प्रकार आहे आणि तो मला माहीत होता त्याच्यामुळे त्या कीर्तनाच्या पद्धतीनं व्यक्त झाला म्हणजे एखादा ट्रॉमा किंवा एखादा धक्का व्यक्तिगत धक्का जेव्हा एखाद्या कुटुंबात बसतो तेव्हा त्याचे ते परिणाम हे त्या ब्लड रिलेशन्समध्ये कसे होतात आणि त्याचबरोबर समाजात कसे होतात mm -hmm. याचा एक तिरकस धांडोळा महानिर्वाण नाटकातनं घेतलेला आहे आणि बेगंबरवे ह्या नाटकामध्ये परंपरागत नाट्यसंगीत वापरलेलं आहे त्याच्यामध्ये कल्पना केली आहे की चार सर्वसामान्य जीव आहेत दोन क्लार्क्स आहेत एक घोडेवाला आहे आणि एक स्त्री पार्टी नट आहे तो पूर्वी म्हणे काम काला है, काला है, करत असेल कुठला काळ आहे काय आहे ते काळ सगळा मिक्स केलेला आहे त्या न त्याला लिनिअरिटी नाही आणि हे चार लोक ते आपलं सामान्यत्व कशा पद्धतीनं साजरं करत आयुष्य त्यांनी काढलं असेल त्यांचं आयुष्य हुकलेलं आहे तर असे हे जे सर्वसामान्य चार जीव आहेत ते आयुष्याचं सार्थकता कशात करत असतील तर ते दिवा स्वप्नात जातात आणि ह्याच्यामध्ये असं प्रिमायस आहे की एकमेकांची दिवा स्वप्न एकमेकांना कळलं तर कशी फजिती होईल त्यांच्या रिॲक्शन रिॲक्शन काय तर अशा पद्धतीचा हा खेळ या बेगम बर्वेमध्ये आहे त्याच्यामुळे ते काही लोकप्रिय नाटक नाही त्याचा आज इतकी वर्ष झाली पण त्याचे काही शंभर सुद्धा अजूनपर्यंत झालेले नाहीत आणि मी ही जी आत्ता नाटकाची गोष्ट सांगतो ही माझी एकट्याची गोष्ट नाही ही आमच्या नाटकवाल्या सगळ्या समूहाची गोष्ट आहे नाटक ही कला एकट्याची नाही त्याच्यामुळे मी जेव्हा बोलतो तेव्हा मी माझी प्रौढी म्हणून हे मी सांगत नाही आणि अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की ही मी स्वतःची प्रौढी सांगत नाही तर या सगळ्या समूहाची समुवा गोष्ट आहे हो सर ही जी दोन्ही नाटकं होती त्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली ऑल टाईम अभिजात नाटकं म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो तसंच दुसऱ्या भाषेतल्या किंवा परदेशातल्या प्रेक्षकांनाही म्हणजे ज्यांच्या भाषा संस्कृती परंपरा वेगळ्या आहेत त्यांनाही या नाटकांनी भुरळ पाडली तर हे भाषा म्हणा किंवा संस्कृती परंपरा वेगवेगळ्या असूनही त्यांना असं काय अपील झालं असं असं आपलं निरीक्षण आहे नाटकं काय नाटकाची का नाटका भाषा एकच असते असं म्हणतात तरी पण माझी नाटकं भाषांतरित करणं जरा अवघड जातं कारण माझी नाटकं ही काय म्हणतात सांस्कृतिक पटलात अशी घट्ट रुतलेली आहेत फार मराठी नाटकं आहेत किंवा आपल्या मातीशी बांधली गेलेली आहेत आणि त्याच्यामधनं राजाराणीची गोष्ट सांगितलेली नाही सरळ त्याच्यामध्ये व्यामीश्रत आहे त्याच्यामुळे ती स्पेसमध्ये गोष्ट जाते त्यातले मुद्दे घेतले जातात ते मुद्दे सोडले जातात तिरकसपणा होतो पण तू माझं भाग्य असं की मला अतिशय चांगले भाषांतरकार मिळाले वसंत देव हे हिंदीचे भाषांतरकार मिळाले ते मूळचे झाशीचे यूपी मधले ते आ, मुंबई, मुंबई हो। हिंदी शिकवायला आले त्यांनी त्या काळातली सगळी नाटकं का भाषांतर केली वसंत कानेटकरांची केली एलकुंजवारांची केली तेंडुलकरांची केली माझी केली आणि त्यांनी बरोबर हिंदी ती हिंदीमध्ये ती नाटक बसवली आता कीर्तन आहे म्हटल्यानंतर त्यांनी कीर्तनचा हिंदीचा बाज ओळखला आणि ब्रजभाषेतलं कीर्तन त्यांनी बरोबर तिथं आणलं किंवा गुजरातीमध्ये महेंद्र जोशी नावाचा दिग्दर्शक होता त्यांनी ते गुजरातीमध्ये भवई पद्धतीने केले होते त्याच्यामुळे ते सुसह्य सुसह्य झाले आता बेगम बर्वेचे इंग्लिशमध्ये नाटकाचे प्रयोग मी युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियामध्ये केले आणि चौदा का पंधरा प्रयोग तिथं चार व्हाईट अमेरिकन्सना घेऊन केले आणि त्यांना गाता यायचं नाही hmm. मग मी चंद्रकांत कायाच्या आवाजात गाणी रेकॉर्ड केली होती आणि त्या पडद्यावर मग जुन्या नाटकातले फोटो दिसायचे आणि मग चंद्रकांत कायाचा आवाज असू ऐकू यायचा आणि त्या मराठी नाटकांचं सबटायटल तिथं उमटायचं आणि जे नट आहेत ते तिकडनं बघायचा असं युक्ती करून ते आम्ही केलं आणि हे अकॅडमिक प्रोग्रॅम्स आहेत समांतर धारेतील प्रोग्राम्स आहेत त्याच्या लोकप्रियतेला एक प्रकारची मर्यादा आहे त्याच्यामुळे हे एक वेगळेच प्रकार प्रकार आहेत त्याच्यामुळे त्याला जो काही ऑडियन्स आहे तो ऑडियन्स तेव्हा मिळावा जरी आपल्याला असं वाटत असेल की मर्यादित लिमिटेड ऑडियन्स आपल्याला मिळाला तरी एक निरीक्षण नोंदवावं असं वाटतं सर सा की स्पेस आणि टाइमचे हे जे खेळ तुम्ही या नाटकांमधनं केलेले आहेत ज्या तऱ्हेनं बर्गमनचं जे वाईल्ड स्ट्रॉबेरी मधलं एक ड्रीम सिक्वेन्स आहे त्या तऱ्हेच्या चित्रपट दिग्दर्शकांनी ज्या तऱ्हेनं नव्या किंवा शहरीकरणातल्या लोकांचे प्रश्न मांडणारे सिनेमे आणले तसं तुम्ही मराठी रंगभूमीवर हे प्रयोग केलेले आहेत आणि त्याचं श्रेय मात्र नक्की तुम्हाला द्यायलाच हवं सर तुम्ही चित्रपटांसाठी जे संवाद लेखन म्हणजे जैत्र सारखं किंवा कथा दोन गणपतरावांची त्यानंतर देऊळबनसारख्या काही सिनेमांमधनं तुम्ही कामही केलेली आहेत अभिनयाची तर तो अनुभव कसा होता अलीकडे जास्त माझा सिने चित्रपटाशी संबंध आला तो अभिनेता म्हणूनच म्हणजे आय्या नावाच्या सिनेमापासून सुरू नंतर मग स्माईल प्लीज व्हेंटिलेटर पण मला ते माध्यम माझं काही आहे असं मला वाटत नाही त्याच्याविषयी मला काही फारसं बोलता येणार नाही कारण माझी मूळची जडणघडण किंवा मूळचा जो पिंड आहे तो नाटकाचा आहे आणि नाटक ह्या माध्यमातूनच मी सगळं जग किंवा माझं काही जे अभिव्यक्ती आहे ते मी बघतो त्यातल्या त्यात मला काम करायची संधी मिळाली अगदी सुरुवातीच्या काळात की जेव्हा मला कळत नव्हतं की चित्रपटात जावं का न जावं त्यावेळेला एकदम जेत्र जेत हा चित्रपट मला मिळाला मी आणि त्यावेळेचे माझे सहकारी अनिल जोवळेकर आम्ही या दोघांनी मिळून त्याचे संवाद आणि पटकथा केला के आणि दुसरा कथा दोन गणपत्रांची भूगोलची मूळची गोष्ट होती दो रशियन शॉर्ट स्टोरीवरनं शांता गोखले आणि अरुण खोपकर या त्यावेळेच्या जोडीनी तो चित्रपट केला होता आताच्या काळात आता सत्तरीच्या नंतर जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा बरीच आता चित्रपटाची कामं येतात त्या व्यक्तिरेखा मला आवडल्या तर मी करतो आता पेठ पुराण नावाची हो आमची एक वेबसिरीज चालू आहे तो पण तो माझा विरंगुळ आहे पण चित्रपटाचं जे गणित आहे किंवा त्याचं जे कलेचं व्याकरण आहे ते काही मला साध्य नाही ते मी आपलं दुरून बघतो किंवा रसिक म्हणून बघ जब्बारनीच चित्रपट सुरू केले सामना सिंहासन उंबरठा बाबासाहेब आंबेडकर आणि ब्याण्णव साली असताना सगळं वातावरण हळूहळू बदलायला लागलं बदलायला लागलं त्याच्या कारण टेलिव्हिजन रंगीत झाला होता इकॉनॉमी सगळी बदलत होती मल्टिप्लेक्सेस आले आणि असं वाटायला लागलं की हे आता सगळं असं एक फ्रॅगमेंटेशन पूर्वी असं जसं एक होतं या सगळ्या वातावरणातनं असं मला वाटलं की आता थिएटर अकॅडमीतनं बा, बाजूला होऊन काहीतरी के आपण केलं पाहिजे आणि त्याच वेळेला मला शहाण्णव साली पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र नावाचा विभाग काढलेला होता तो आधीच कार्यरत होता शुभांगी बहुलीकर या सहकारी आहेत त्या सांभाळाच्या कारभार सांभाळत होते आणि तिथं प्रोफेसरची एक पोस्ट झाली आणि त्यावेळेला कुलगुरूंनी वसंतराव गोवारीकर कुलगुरू होते आणि त्यांना कोणीतरी माझं नाव सांगितलं त्याने मला बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही प्रोफेसर म्हणून येता का आमच्याकडे तर मी एकदम बी जे मेडिकल मधनं उठून पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि मग तिथे एक जाणीवपूर्वक अगोदर ते प परदेशातले दौरे झाले होते परदेशातली रंगभूमी पाहिली होती आणि त्या दृष्टिकोनातनं एक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एक मॉडेल होतं की ज्याला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे खूप आर्थिक बजेट आहे आणि पुणे विद्यापीठाचं ललित कला केंद्र पण गुरुकुल आहे असा पॅटर्न कुठे इतरत्र नाही त्याच्यामुळे परंपरागत गुरुशिष्य परंपरा, गुरु परंपरा इंटिग्रेट केलेली हायर एज्युकेशनमधली सादरीकरण कलेच्या शिक्षणाची केंद्र हे तिथे विकसित करता आलं आणि त्याचं मॉड्यूल आम्ही विकसित केलं त्याला संगीताचा विभाग होता नृत्याचा विभाग होता नाटकाचा विभाग होता की अनेक कलाकार आमच्या इथनं हळूहळू हो, 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 तयार व्हायला हो, लागले आणि ललित कला केंद्राला एक, एक मी रिटायरमेंट होईपर्यंत एक थोडंसं नाव थोडंफार झालं हे आमचं मॉड्यूल जे आहे ते मॉड्यूल आता सगळ्यांच्या नजरेत भरायला लागलं आहे की काही इन्फ्रास्ट्रक्चर नसताना सुद्धा आणि एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत ते गेलेलं आहे मी तर आता दोन हजार मध्ये रिटायर झालो रतन टाटा ट्रस्टचं आमच्याकडे लक्षात गेलं त्यांनी आम्हाला काही अर्थसहाय्य केलं म्हणजे अनेक प्रयोगशील जे उपक्रम तुम्ही राबवले त्याचे दृश्य परिणाम आता दिसायला लागलेले आहेत या मोडीलमधनं सर आणि आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे नवीन काय संकल्प आहेत ह्याच्या सेवन्टी फोरला काय असणार की शांतपणे काय म्हणतात शरीराच्या व्याधी कमीत कमी येऊन उरलेला का जावा हीच प्रामाणिक इच्छा असते प्रत्येक सिनियर सिटीजनची परंतु आता मी नाटक लिहिलं बरं एकंदर तीन नाटकं अजूनही डोक्यात आहेत त्यातलं एक ठकीशी संवाद नावाचं नाटक मी लिहून पूर्ण केलं या पॅन्डेमिकच्या वेळेला आता ते मंचावर येईल दोन पातळी नाटक है, नाटक आहे ते आणि दोन नाटकं अजून डोक्यात आहेत ती अर्धवट लिहून झालेली आहेत ती आता पूर्ण करायची एवढाच माझा संकल्प आहे हां तुमच्या ह्या ठकीशी संवादसाठी आणि उरलेल्याही दोन नाटकांसाठी म्हणजे सगळ्याच तिन्ही नाटकांसाठी आमच्या आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा सर स्पेस आणि टाईमचे हे जे खेळ तुम्ही केलेले आहेत आणि जी अद्भुत अशी नाट्य शैली विकसित केलेली आहे एकोणीसशे सत्तर नंतरची ती खरंच एक आपल्या रंगभूमीच्या क्षेत्रातली एक महत्वाची अशी एक नाट्यशैली असं म्हणायला लागेल रंगभूमीवरच्या या योगदानासाठी सर आपल्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार किंवा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला श्रीराम लागोनची जी संस्था होती त्या संस्थेतर्फे असलेला प्रथित यश आणि महत्त्वाचा तन्वीर पुरस्कारही आपल्याला मिळाला त्यासोबतच इतरही अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलं होतं तर व्यक्तिवेद या आजच्या आमच्या कार्यक्रमात आज आपण सहभागी झालात आणि यानिमित्त जो संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद सर धन्यवाद नमस्कार